मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यातील गावागावांत संतापाची लाट उसळत असून जवळपास प्रत्येक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उमरगा लोहारा मतदारसंघातील लोहारा तालुक्यातील होळी गावाने आता सर्व प्रकारच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला असून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या या साखळी उपोषणात अगदी 15 महिने वयोगटाच्या पालकांचा देखील समावेश दिसून येतो. पाहूयात याबद्दलचे सविस्तर वृत्त. कारण लहान पुढची जी पिढी आहे लहान मुलांची भविष्यासाठी आरक्षण आहे. खरंच सरकारला असं वाटलं पाहिजे की आतापर्यंत अन्याय झालेला आहे, याच्या पुढे अन्याय लहान मुलांवर होऊ नये. का रात्रीमध्ये नवीन सरकार बनू शकतं? कुणी कुठल्याही पक्षाचे लोक फोडून कुठल्याही ठिकाणी पळवून न्यायचं आणि दुसरे सरकार बनवायचं हे त्यांना बेकायदेशीर सगळं जमतंय. मराठा आरक्षण कायदेशीररित्या आम्ही मागत असून सुद्धा आम्हाला दिलं जात नाही. पुढे कुठल्याही मतदानावर बहिष्कार आहे. एकही मतदान कोणत्याही प्रकारचं जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार विधानसभा लोकसभा कुठलंही मतदान असो, एकही मतदान या गावामधून पार पडलं जाणार नाही. पूर्ण संपूर्ण मतदान लाजा वाटलं पाहिजे या राजकारणाला. 75 वर्ष झालं देश स्वातंत्र्य होऊन आम्हाला आता आरक्षण पाहिजे. आणि त्यांनी जर गावात जर आलं तर त्यांना अक्षरशः डांबून टाकावं का अशी आमची. शासनानं आतापर्यंत या समाजाला फक्त वापर केला सर मराठा म्हणून आणि दुसरं काय केलं नाही. अशा शासनाला ह्यांनी या मदारंगे पाटलासारखा संघर्ष योद्धा मिळाला आणि ती योग्य मिळालाय. ह्यांना एक वेळा मागणी करून ही कोणत्या सरकारनं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं नाही. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो साचले मोहाचे दुखे घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो साचले मोहाचे दुखे घनदाट हो. आपली मनस आपलीच नाती तरी कळ पाची मेंढरास भीती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात मराठा समाज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येतोय. तर मराठा समाज बांधवांच्या हक्काच्या लढाईत इतर समाजाचा देखील पाठिंबा भेटताना दिसून येतोय. हे आहे लोहारा तालुक्यातील होळी गाव. या गावात दिनांक 27 ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या साखळी उपोषणात अगदी 15 महिने 18 महिने आणि 2 वर्ष अशा वयोगटातील लहान लहान मुले देखील भगवी टोपी घालून आपला हक्क मागताना दिसून आले. गावातील सर्व समाजातील ग्रामस्थांनी एकत्र येत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत पायी रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी मराठा बांधव आपल्या संतप्त भावना व्यक्त करत लोकप्रतिनिधींवर भडकले आणि जोपर्यंत टिकणारे कायमस्वरूपी आरक्षण भेटत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावात फिरकू देणार नाही आणि आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. होळी गावाप्रमाणेच लोहारा तालुक्यातील राजेगाव माकणी आणि पेट सांगवी या गावांत असेच काही दृश्य असल्याचे दिसून येते. पेटून उठलेले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातून एक मोठा उद्रेक मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळताना दिसून येते. आता आपण कालच्या सत्रामध्ये उमरगा तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या होत्या. आज उमरगा लोहारा मतदारसंघातील लोहारा तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत. लोहारा तालुक्यातील माझ्या पाठीमागे पाहू शकता हा होळी गाव आहे. होळी गावामध्ये मराठा बांधव आहेत. आता सध्या गावामधून एक रॅली काढलेली आहे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनामध्ये एक घोषणाबाजी करत आणि महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत माझी माझी मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, प्रत्येक पुढाऱ्यांना प्रत्येक गावातून जवळ गावामध्ये त्यांना प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे. एक मोठी संतापाची लाट या ठिकाणी मराठा बांधवात. होळी गावात सुरू झालेल्या या साखळी उपोषणात अगदी 16 महिने वय असलेला पार्थ जाधव, 2 वर्षांचा वेदांत जाधव आणि 2 वर्षांचा शिवम बाबळसुरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यांच्यासह सरोजा बिराजदार, अयोध्या बाबळसुरे, सुनंदा मोरे, देवयानी गायकवाड, शशिकला गायकवाड, रेखा बाबळसुरे, आशा जाधव, कमल जाधव, सुनंदा जाधव आदी महिला आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात प्राध्यापक गोविंद जाधव, सतीश माळी, केशव सरवदे, अजित जाधव, विठ्ठल गायकवाड, प्रियेश जाधव, संजय मनाळे, क्रीडा शिक्षक गोविंद जाधव, युवराज कोकाटे, धनराज जाधव, प्रदीप मोरे, किरण बाबळसुरे, ओम बिराजदार यांच्यासह शेकडो महिला पुरुष सहभागी झाल्याचे दिसून आले. आजच्या या साखळी उपोषणामध्ये महिला खूप सर्व महिलाच दिसतात आणि विशेष करून एक वर्षाचं बाळही या उपोषणामध्ये सहभागी दिसतं. सर, असं आहे की आमची तर सध्या पिढी गेलेलीच आहे, कारण लहान पुढची जी पिढी आहे लहान मुलांची, ती भविष्यासाठी आरक्षण आहे. खरंच सरकारला असं वाटलं पाहिजे की आतापर्यंत अन्याय झालेला आहे, याच्या पुढे अन्याय लहान मुलांवर होऊ नये. असे उच्च शिक्षित आमच्या गावातील मुलं शिकलेली आहेत, पण त्यांना आणि काय असं नोकरी वगैरे काय लागलेली नाही. खरंच सरकारला लाज वाटली पाहिजे की गावातील आमच्या असे अनेक विद्यार्थी शिकून बसलेले आहेत, त्यांच्याकडे आणखीही लक्ष नाही. नाही, ही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रातूनच आहे एकंदरीत. पण मला काय म्हणायचं आवर्जून आपल्या गावातून विशेष करून लोकप्रतिनिधींना प्रवेश निषिद्ध केलेला आहे. ग्रामस्थांचा एक आक्रोश दिसतोय. का इतका आक्रोश? का गावातील बाहेर गावचे पुढारी आहेत, त्यांना आमच्या गावामध्ये प्रवेश बंदी आहेच. कारण आमच्या महिलांनी आम्ही असं ठरवलं आहोत की जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला माघार घेणार नाही. आणि पूर्णपणे पाठिंबा हे स्त्रियांचा तर अगोदरच आहे. महिन्यापासून मनोज जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेले होते त्यांना सरकारनं स्पष्टपणे फसवलेलं आहे असा आमचाही समज झालेला आहे. आणि आता काय की त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजपासून साखळी उपोषण चालू करत आहोत. तुम्हाला माहिती असेल की सरकार एका रात्रीमध्ये नवीन सरकार बनू शकतं. कुठल्याही पक्षाचे लोक फोडून कुठल्याही ठिकाणी पळवून न्यायचं आणि दुसरे सरकार बनवायचं हे त्यांना बेकायदेशीर सगळं जमतंय. मराठा आरक्षण कायदेशीररित्या आम्ही मागत असून सुद्धा आम्हाला दिलं जात नाही. मुळात मनोज जरांगे पाटील आता कुठल्याही प्रकारे कसल्याही प्रकारची तडजोड या ठिकाणी करणार नाहीत. 50 खोके घेऊन 50 लोक पळून गेले. मनोज जरांगे असे 50 हजार जरी खोके दिले तरी फुटणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आक्रोश व्यक्त होतोय. आज साखळी उपोषणाला होळीमध्ये पण सुरुवात झालेली आहे. काय सांगाल? याचं एकमेव कारण आहे, आज महाराष्ट्रामध्ये जे गढूळ राजकारण होत आहे, राजकारणी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी इकडून तिकडे या पक्षातून त्या पक्षात ते पैसे घेऊन उड्या मारत आहेत. आणि आमच्या गावामधून आजपासून हे साखळी उपोषण जरांगे पाटील यांच्या समर्थनात आम्ही सुरू करत आहोत. यानंतर जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रामध्ये आज एकही गाव असं राहणार नाही. त्या गावामध्ये प्रत्येक नेत्याला, पुढाऱ्याला, मंत्र्याला, पदाधिकाऱ्याला एकालाही प्रवेश दिला जाणार नाही. मग आमच्या गावाने हा एक निर्णय घेतलेला आहे, यापुढे कुठल्याही मतदानावर बहिष्कार आहे. एकही मतदान कोणत्याही प्रकारचं, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार, विधानसभा, लोकसभा, कुठलंही मतदान असो, एकही मतदान या गावामधून पार पडलं जाणार नाही. पूर्ण संपूर्ण मतदानावर सुद्धा निर्णय बहिष्कार टाकण्याचा निर्णय आमच्या गावानं घेतलेला आहे. लाज वाटलं पाहिजे या राजकारणाला. सगळे गांडूचे अवलाद आहे आमचे पोरं. आज इथं खाली किती अभ्यास करणार आमचे मुलं? हा, लाज वाटली पाहिजे. आज तिसरी पिढी आमची, 75 वर्ष झालं देश स्वातंत्र्य होऊन. आम्हाला आज आरक्षण पाहिजे आणि आमचा नेता एकच जरांगे पाटील. आणि मी त्या राणेला सदावर्त्याला चॅलेंज देतो, त्याने फक्त जरांगे पाटलाला हात लावून दाखवावं. आणि तो कोण आहे? तो रामदास कदम. तो काय म्हणतो जरांगे पाटलाला? हा, की कुणबी आणि मराठा वेगवेगळा आहे. पण मी आज चॅलेंज देऊन सांगतो ह्या जेवढे काही राजकर्ते आहेत त्याने आमच्या गावात पाऊल ठेवून दाखवावं आणि जरांगे पाटलाला हात लावून दाखवावं. मग आम्ही आणि ते राज आम्हाला या सरकारने इतकं त्रास दिले. आमची टक्केवारी मुलावांची भरपूर असून सुद्धा यांनी आम्हाला नोकरीमध्ये चान्स दिलेला नाही. आमची अक्षरशः शेतकरी रोजगार याच्यावरली आमची अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. ह्या सरकारला याची जाण नाही. आणि मराठा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असून सुद्धा आमच्या मराठ्याचा विचार केला जात नाही. मंत्रिमंडळामध्ये भरपूर मराठ्याचे मंत्री असून सुद्धा आमची किंमत नसल्यासारखी झालेली आहे. आम्हाला अक्षरशः उपाशी मरायची वेळ आलेली आहे. यामुळं आम्हाला या सरकारवर इतकं कडाडून निषेध करावा असा वाटतो की त्यांनी जर गावात जर आलं तर त्यांना अक्षरशः डांबून टाकावं अशी आमची परिस्थिती झालेली आहे. साखळी उपोषणामध्ये अक्षरशः 1 वर्षाच्या मुलांचाही समावेश दिसतो. त्याचं कारण असं आहे सर, प्रश्नच त्याचा आहे महत्वाचा. कारण त्याच्या भवितव्याचा प्रश्न आम्ही स्वतः ओबीसी बांधव आहे सर. ओबीसी बांधव असताना
समाजात वावरत असताना माझी सत्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली तर असं कळतं की माझाच बांधव मी तुपाशी आणि माझा बांधव जर उपाशी असेल तर ती माझ्या बुद्धीला पडणार नाहीये. आणि मी माझ्या बांधव मी ज्या समाजात राहतो ज्या बांधवात आमचं गाव हे 18 पकड जातीचं आहे परंतु अतिशय गुण्यागोविंदन राहते परंतु माझा एक बांधव माझा जर मित्र उपाशी असेल तर ते मला कधी पटणार नाही. या शासनानं आतापर्यंत या समाजाला फक्त वापर केला सर मराठा म्हणून आणि दुसरं काय केलं नाही अशा शासनाला हे मी या मदारंगे पाटलासारखा संघर्ष योद्धा मिळाला आणि ती योग्य मिळालाय ह्यांना ह्यांची जागा दाखवायची योग्य वेळ ही आहे आणि ह्यांचं आरक्षण मंजूर करून घेण्याची योग्य वेळ आहे. माझ्या बांधवाला आरक्षण मिळून का मिळू नये यासाठी मी समर्थ साथ देण्यासाठी यांच्या सोबत आहे सर. सकल मराठा समाजाची आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे आणि आतापर्यंतच्या सगळ्या सरकारनं या मराठा समाजाचं पदरी निराशाच दिली आहे. कारण अनेक वेळा मागणी करूनही कोणत्या सरकारनं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलेलं नाही. त्याच्यामुळं केवळ मराठा समाजाच्याच पुढाऱ्यावरती नाही तर सर्व पक्षी राजकीय पुढाऱ्यावरती या समाजाचा आरोप आहे की जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत शासन घेणार नाही आणि टिकणारं आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी कर. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.